दहशतवाद विरोधी पथकाने विविध कारवाईमध्ये जप्त केलेला एकूण 161 किलो वजनाचे अंदाजे 64 कोटी 36 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले. केंद्रीय गृह अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत ड्रग्ज ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी या विषयावर दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नष्ट करण्यात येणाऱ्या मालाचा आढावा घेतला. त्यावेळी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ नाश समितीच्या अध्यक्षा पोलीस अधीक्षक शीला साईल अंमली पदार्थ नष्ट करणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत दहशतवाद विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.